सर्वांचं माधुरी लाईफस्टाईलमध्ये बघून स्वागत आहे. कशा तुम्ही? तुम्ही एकदम मस्त असाल. सकाळपासून मी काल मस्त पूर्ण दिवस काम काम केलं. त्यामुळे सर रिलॅक्स मध्ये उठले 11:30 11:30 पण बिट्टू उठली तर त्यामुळे दोघी पण तिला हे म्हणजे बिट्टू सोबत टाइमपास केला. आणि मग बाहेर 12:00 रूमच्या बाहेर गुलाबजामुन बनवले होते झाले. आणि करंजासाठी पण बनवलं. आणि हा चष्मा पण आणला. यांनी बरेच दिवस झाले तो चष्मा राहिला होता आणायचा. माझा जो आधीचा होता तो तुटलाय. खालची बाजू तुटली होती तर मग नवीन बनवला. एकीकडे मेनू चपात्या स्वयंपाक करत आहे आणि एकीकडे गुलाबजामुन तळत आहे. आणि आरू आजही हात हँड वॉश धुऊन धुऊन परेशान आहे असं वाटत आहे की आज पण फिटणार असं वाटत आहे. त्याचं ते त्याच्या डोळ्याला लागलं. ये मग इकडे ये बघू. तिला काही समजत नाही ना बेटा. काय होते बारीक आहे. ती स्वतःला असत मारते. ती मग अशी तिला स्वतःच्या डोळ्याला मारलं तिने. तू मारलं तिला. सॉरी मन. सॉरी मन दादाला. सॉरी मन. ये इकडे दाखव बघू दे. काय नाही होत. असं कर. हात काढ. चोडू नको चोडू नको. डोळा उघड. उघड 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 उघड. असंच कर. बंद कर. उघड. बंद कर. उघड. हे बघा जसं केलं काहीच नाही. उघड उघड बंद उघड बंद कर थोडे. आता राहू दे ना. तुला शांतता भेटली नाही का त्याला मारून. हे बघ रे लात मारते आता. बघ चोडू नको ना. बिट्टूला सासूबाई घेऊन गेला त्या बाहेर. बिट्टू रडून रडून बेहाल अर्धे मधून वापस आलं. परत बिट्टूला मी तयार करून दिलं. मस्त स्वेटर बिटर घालून दिलं. बिट्टू आली रडत घरी. एक तर मग अशी तिच्या इथे लागलं. आमचा बेड जो आहे तो खटका. ए मम्मा तू जादू. जादू जादू पाठी पाठी बघा काय येत आहेस. फुल रेडी तयार आहे भेटू. थंडीची सॉक्स स्वेटर. तू आज आज अख्खा दिवस झोपली आहे. म्हणजे ते 11:30 उठली असेल भेटू तेव्हापासून. आज भेटूने डोळाही सुद्धा लावलेला नाही आहे. आणि आता एवढी त्रास देत आहे. करत आहे. झोप आली की काय माहिती नाही काय करते. रडते खूप. रडल्या ना की झोप आली. भरपूर रडते. मग मला असं वाटते की ला झोप आली. मग मी ला की झोपायला घेऊन येते. आणि ही काय करते माहितीये का. एवढा माझा टाइमपास करते. इथे झोपत तर नाही. टाइमपास करत राहते माझा. इथे उठते लाईट लावू दे बंद करू दे अशी करत राहते. मम्मा गाय गाई गाय गाई कर ना. आज भाजीला माझ्याकडे आहे तुरीच्या दाण्याची भाजी. म्हणजे याची रश्याचीच भाजी करता. म्हणजे हिरवी हिरवे दाणे आहे इथे आणि हिरव्या मिरच्यामध्येच करत आहे. ते मी जे दाणे आहेत तुरीचे ते भाजून घेतले. त्याच्यामध्येच मिरच्या पण भाजून घेतल्या. लसूण आणि मीठ याचं बारीक पेस्ट काढून घेते मिक्सरमध्ये. या भाजीला फारसं काही करावं लागत नाही. फारसं काही करायचं नसतं. फक्त जे आहे मी ते मिक्सरमधून काढलेलं आहे तेच. आणि जिरं टाकायचं.
कांदा लाल भाजून घ्यायचा. कांदा जो आहे लाल भाजून घ्यायचा. टमाटर हळद हे जे मिक्सरमधून मी काढलं आहे, हिरव्या मिरचीचं ते त्यामध्ये टाकून द्यायचं. आणि 10-15 मिनटं शिजू द्यायचं. याच्यामध्ये ना थोडंसं जास्तच पाणी टाकायचं, कारण की त्यानंतर ती शिजल्यानंतर घट्ट होते. मिळून मला ड्युटी जाण्याआधी मला सांगून दिलं होतं की हे परवा करंजासाठी तिने खोबरं जे आहे ते कट केलं होतं. ते मला म्हणाले की तेवढं तू करून घे. मग तिने गुलाबजामून पण मगाशी तळले पण अजून तिने पाक नाही केला. मी तिला विचारलं की मी करू काय गं, तर ती म्हणाली नाही तू काही करू नको, तू फक्त जे खोबरं आहे ते मिक्सरमधून काढून घे. बस आता मी तेच करत आहे, मिक्सरमधून काढत आहे खोबरं. उद्या मेनूची जी ड्युटी आहे, आत्ता जी ड्युटी आहे ती संध्याकाळची आहे, आणि उद्या जी ड्युटी राहणार उद्या ती सकाळी जाणार आहे. आता 11:30 वाजता येईल. 11:30 वाजता आल्यानंतर उद्या सकाळी परत ती 6 वाजता ड्युटीला जाणार आणि 10:30 वाजता घरी येणार. आणि मग तिच्यानंतर संध्याकाळी ड्युटी नाही राहणार, डायरेक्ट एकदम परवा ते पण संध्याकाळी.